श्रद्धा वालकरच्या खुनाचा आरोपी आफताब पुनावालाने कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केलाय. आपण रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने कोर्टाला सांगितलंय. श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेला सुरा कुठे टाकला हे सुद्धा त्याने कोर्टात सांगितलं. मी जे केलं ते चुकून केलं, रागाच्या भरात मी श्रद्धाची हत्या केली, असं आफताब कोर्टाला म्हणाला. दिल्लीच्या साकेत कोर्टात त्याला मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर केलं गेलं. 28 वर्षांच्या आफताबने असंही म्हटलं की त्याच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी पूर्णपणे खऱ्या नाही आहेत आणि तो आता तपासात पोलिसांची मदत करतोय. आफताबने या गुन्ह्यात वापरलेली करवत आणि ब्लेड गुरुग्रामच्या DLF Phase 3 जंगलात फेकल्याचं कबूल केलं. 17 नोव्हेंबरला दिल्ली पोलीस गुरुग्रामच्या ह्या भागात गेले होते, पण त्यांना तिथे कोणतंही हत्यार सापडलं नाही. मधल्या काळात आफताबची नार्को टेस्ट होणं अपेक्षित होतं, पण ती झालेली नाही, कारण त्यापूर्वी करावी लागणारी पॉलिग्राफ टेस्ट करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी घेतली नव्हती. दिल्ली पोलिसांना रविवारी म्हणजे 20 नोव्हेंबरला श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भात दक्षिण दिल्ली भागातना कवटीचे काही तुकडे आणि हाडं मिळाली. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीच्याच मैदानगढी भागातला एक तलावसुद्धा रिकामा केला. 18 मेच्या दिवशी आफताबने श्रद्धाचा खून केला. त्यानंतर 6 महिने हे प्रकरण उघडकीला आलं नाही. 12 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली. त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली, पण वारंवार तो त्याचे जबाब बदलत असल्यामुळे पोलिसांनी कोर्टाकडे नार्को टेस्टसाठी परवानगी मागितली. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये भरून ठेवले होते. एक एक करत त्याने या तुकड्यांची विल्हेवाट लावली. या प्रकरणाचा तपास दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या वसई अशा विविध ठिकाणी सुरू आहे.